अशाच नवनवीन वीडियो पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। कोरोना योद्धा। कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारे योद्धा म्हणजे कोरोना योद्धा। कोरोना व्हायरसने धावत्या भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला जरी थांबवले असले तरी कोरोना योद्धा त्या संकटाशी संघर्ष करत होते आणि आजही ते या संकटाचा सामना करत आहेत। कोरोना व्हायरस हा इतका सूक्ष्म व्हायरस आहे की जो आपल्या डोळ्यांनाही न दिसणारा असा व्हायरस आहे। हा विषाणू सूक्ष्म असला तरी इतका घातक आहे की या विषाणूमुळे लोकांचा मृत्यूही झाला आहे। अशा कठीण परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांची सेवा करणारे ते खरे कोरोना योद्धा आहेत। आपल्या देशाचे डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी हे सर्व कोरोना काळातील कोरोना योद्धा आहेत। कोरोना हा साथीच्या रोगाचा विषाणू आहे। एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे या विषाणूचा फैलाव वेगाने होतो। हा साथीच्या रोगाचा विषाणू असल्यामुळे हा विषाणू कमी कालावधीत अत्यंत वेगाने संपूर्ण देशात पसरला। त्यामुळे सुरुवातीच्या काळात भारत सरकारने संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला होता। सर्वजण आपापल्या घरामध्ये सुरक्षित राहावेत हाच त्यामागचा उद्देश होता। परंतु कोरोना योद्ध्यांनी त्या काळात त्यांचे काम जबाबदारीने निभावले। सर्व डॉक्टर, नर्सेस हॉस्पिटलमध्ये दिवस रात्र कोरोना रुग्णांची सेवा करत होते। आरोग्य कर्मचारी सर्व कोरोना बाधित रुग्णांना योग्य औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देत होते। सर्व पोलीस कर्मचारी लोकांना घरीच सुरक्षित राहण्यासाठी वेळोवेळी सूचना करत होते। दिवस रात्र सर्वत्र बंदोबस्त ठेवून पोलिसांनी आपले काम अगदी व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे केले। कोरोना रुग्ण सापडलेला परिसर स्वच्छ निर्जंतुक करण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांची होती। ती जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे निभावली। आपल्याला वेळोवेळी भाजीपाला दूध पुरवणाऱ्या लोकांनाही आपण विसरता कामा नये। सुरुवातीच्या काळातच नव्हे तर आजही प्रत्येक योद्धा आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे। लॉकडाऊनच्या काळात आपण सर्वांनी आपला वेळ आपल्या कुटुंबासोबत अतिशय आनंदाने आणि समाधानाने घालवला। कुणी स्वतःचा छंद जोपासला तर कुणी आवडते पदार्थ करून आपल्या कुटुंबासोबत घरात राहून तो क्षण चांगल्या रीतीने पार पाडला। परंतु या कोरोना योद्ध्यांनी स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी संघर्ष दिला। आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काही कोरोना योद्धा त्यांच्या कुटुंबापासून दूर राहिले। इतकेच नव्हे तर संकटाशी लढताना अनेक डॉक्टर, नर्सेस, पोलीस यांना आपला जीवही गमवावा लागला। खरंच या कोरोना योद्ध्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे। त्यांच्या या संघर्षामुळे आजपर्यंत अनेक कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत। कोरोना योद्ध्यांनी वेळोवेळी योग्य ती पावले उचलली म्हणून आज अनेक लोकांचे जीव वाचले। या कोरोनाच्या संकटात कोरोना योद्ध्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड आपण करू शकणार नाही, परंतु त्यांना कोरोनापासून वाचण्यासाठी मदत नक्कीच करू शकतो। आपण सरकारच्या नियमांचे पालन करून आपली स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊन घरात सुरक्षित राहून या कोरोना योद्ध्यांना मदत करू शकतो।